श्री राम उत्सव समिती व विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने रामनवमी निमित्त भव्य दिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मोर्शी तालुक्यातील सिंबोरा रोड वरील वृंदावन मंगल कार्यालयापासून शोभायात्रेची सुरुवात करण्यात आली. श्री रामनवमी उत्सव समितीचे अध्यक्ष उद्योजक जगदीश जयस्वाल व महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे व डॉक्टर वसुधा बोंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पांडे यांच्या हस्ते श्री रामाचे पूजन करून दीप प्रज्वलित करून भव्य दिव्य रामनवमी मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. या शोभायात्रा मिरवणुकीत रामायणाच्या कथेवर आधारित सुमारे 200 ट्रॅक्टर वर विविध आकर्षक देखावे करण्यात आले होते. सदर मिरवणूक ही सिंबोरा चौक, जयस्तंभ चौक, मंत्री मार्केट, गांधी चौक, गुजरी बाजार मार्गे रामजी बाबा मंदिर येथे शोभायात्रेची सांगता करण्यात आली. जयस्तंभ चौक येथे श्री राम यांची मूर्ती असलेल्या देखाव्यावर हनुमानाच्या सहाय्याने पुष्पवर्षावचा देखावा साकारण्यात आला होता. या शोभायात्रा मिरवणुकीत वारकरी संप्रदाय दिंडी, लेझिम पथक तसेच ढोल ताशा पथक रामनवमी मिरवणुकीचे विशेष आकर्षण होते. या मिरवणुकीत सहभागी झालेल्या राम भक्तांसाठी शहरातील विविध स्वयंसेवी संस्थेच्या वतीने नाश्ता, पाणी, शरबत, मठ्ठाची मिरवणुकीच्या मार्गात व्यवस्था करण्यात आली होती. कोरोना महामारीच्या काळात सर्व धार्मिक उत्सव उत्साहात साजरे करण्यास मनाई असल्याने साजरे करता आले नाही, पण यावर्षी कोरोना पूर्णपणे आटोक्यात आल्याने सर्व धार्मिक उत्सव साजरे करण्यास राज्य शासनाने परवानगी दिल्यामुळे भव्य दिव्य स्वरूपात रामनवमीची मिरवणूक काढण्यात आली होती. सदर शोभायात्रेत पुरुष, महिलांसह आबालवृद्ध देखील मोठ्या संख्येने देखावे पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. जयस्तंभ चौक येथे एका 15 वर्षीय मुलीने लाठी काठीची कवायत सादर करून उपस्थित नागरिकांचे डोळ्याचे पारणे फेडले होते. मुख्य रस्त्यावरून मिरवणूक जात असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना त्रास होणार नाही याची काळजी पोलिसांच्या वतीने घेण्यात आली होती. सदर मिरवणूक जयस्तंभ चौक येथे नागरिकांची गर्दी असताना एका रुग्णवाहिकेला मोर्शी पोलिसांनी तातडीने रस्ता मोकळा करून देऊन आपले कर्तव्य बजाविले होते. सदर रामनवमी शोभायात्रेत विश्व हिंदू परिषद बजरंग दल तसेच रामनवमी समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. संजय गारपवार सह दत्तराज इंगळे, विदर्भ न्यूज, मोर्शी.